महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्दाफाश करत आहेत. ते निवडणूक लढवत नसले तरी या देशातील प्रत्येक नागरिकाला निवडणुकीत सहभागी होण्याचा अधिकार आहे. या शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत मला माहिती नाही, माझे त्यांच्याशी काहीही बोलणे झालेले नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्याविषयी काही तक्रार असेल तर त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणून द्यावी असे सांगून चव्हाण यांनी विषयाला बगल दिली. काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या जाहीरनाम्याची माहिती देऊन भाजपच्या जाहीरनाम्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, उमेदवार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट अभय छाजेड आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील न्याय योजना देशातील गरिबी विरुद्धची शेवटची लढाई असेल असा दावाही चव्हाण यांनी केला. विखे पाटील गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, विखे पाटील यांच्याविषयी मला काहीही माहिती नाही, त्यांच्याबद्दल काही तक्रार असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे करावी. मनसे निवडणूक लढवत नसली तरी देशातील प्रत्येक नागरिकाला निवडणुकीत सहभागी होण्याचा अधिकार आहे. तसेच कुठलीही व्यक्ती मोदींचे खरे स्वरूप उघड करत असेल आणि भाजपचा खोटेपणाच लोकांच्या समोर आणला तर ते स्वागतार्ह आहे असे सांगून चव्हाण यांनी ठाकरेंची पाठराखण केली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गरिबी हटाव योजनेला कोणतीही कालमर्यादा नव्हती. राहुल गांधी यांनी मात्र न्याय योजनेनुसार गरिबीविरोधाची अंतिम लढाई छेडली आहे. न्याय योजनेच्या अंमलबजावणीनंतर देशातील गरिबी दूर होईल असंही चव्हाण यांनी सांगितलंय. तुम्ही तीन प्रश्न विचारले. पहिला, आमचे विरोधी पक्ष नेते कुठं पक्षांतर करणार आहेत का तर मला याची काही माहिती नाही. त्यांच्याशी माझं बोलणंही झालेलं नाही. ह्या मीडियाच्या बातम्या आहेत, त्यामुळे तुम्हीच मला थोडंसं त्याची माहिती सांगा तुम्हाला माहिती असेल तर. त्याचबरोबर त्यांच्यावर काही त्यांच्याबद्दल काही विचार करावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असेल तर त्यांनी योग्य ठिकाणी श्रेष्ठींच्याकडे ती माहिती नोंदवली असेल. माझ्याकडे काही कोणी तसं बोललेलं नाही. असं नाही आहे. कुणी संपर्क केला नाही याची माहिती तुम्हाला आहे ऐकायला मला माहिती आहे. मला काही माहिती आहे पण त्याबद्दल मला बोलता येणार नाही. परंतु ह्या सगळ्या वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत. त्यांनी कुठं काही पत्रकार परिषद घेतली असेल तर मला विचारलं. पण त्या खंडनाच्या अफवांचं खंडन कसं करायचं प्रश्न आता वेगळ्या पातळीवर. समजा राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला असेल तर त्यावर वरच्या पातळीवर केंद्रीय पातळीवर निर्णय होईल, विचार होईल. आज आपण भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल काही आर्टिकल 35A आणखीन राम मंदिराचा मुद्दा वगैरे काही प्रश्न विचारलेले आहेत. मी मगाशी सांगितलं की मी आत्ता येता येता जेटलींची प्रेस कॉन्फरन्स ऐकली तर मी संपूर्ण जाहीरनामा मी पाहिलेला नाही आहे. त्याबद्दल विस्तृतपणे उद्या किंवा परवा आम्ही उत्तर देऊ. पण राम मंदिराचं नेहमीच आहे की निवडणूक आली की राम मंदिराचा मुद्दा पुढं करायचा आणि नंतर पुढं काही करायचं नाही. पण आता मला तुम्ही वारंवार निवडणुका काही जिंकू शकत नाही. आता निवडणूक ही मुद्द्यावर गेलेली आहे. भारतीय जनता पक्ष ही निवडणूक व्यक्ती केंद्रित करून डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते. व्यक्तिगत टीका करणं, आमच्या नेत्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणं, स्वतःबद्दल बोलणं, आमची विनंती आहे की आपण मुद्द्यावर बोला. आपण गेल्या 5 वर्षामध्ये काय करून दाखवले, किती आश्वासनं पूर्ण केली ते बोला आणि नंतर नवीन आश्वासनं काय ते बोला. मुद्द्यावर बोला. आमचा जो जाहीरनामा आहे त्याच्यावर टीका करा, त्याच्यावर बोलूया, आपण चर्चा करूया. पण तुम्ही काहीतरी असं बोलताय की जे कधी केलेलं नाही तुम्ही आणि कुठेतरी लक्ष विचलित करायचा प्रयत्न करताय. पण असं आहे, कुठल्याही व्यक्तींनी जर नरेंद्र मोदींचं खरं स्वरूप उघडं केलं, मोदींचा पर्दाफाश केला, भाजपचा खोटारडेपणा लोकांच्या आणला तर ते स्वागतार्ह आहे. आता त्याचं मतात रूपांतर होईल, किती मतात होईल ते निवडणुकीनंतर कळेल. त्याबद्दल आमचं समाधान झालेलं नाही म्हणून आमची विरोधकांची नुसतीच मागणी नाही आहे. तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही तसं आश्वासन दिलेलं आहे की 50% VVPAT मशीन्स हे ठेवले जातात. त्याला आमचं समाधान त्यांनी झालेलं आहे, तो न्यायालयाचा निर्णय आहे, त्याला आम्ही आता काही करू शकणार नाही. आमची मागणी कायम आहे की 50% मशीन बरोबर VVPAT मशीन वापरावी. देखिए कितना पैसा लगेगा उसका हमने पूरा आकलन किया है. साथ ही हमने ये कहा है कि ये फेजेस में इम्प्लीमेंट होगी. कुल पैसा जो लगेगा वो 3.6 trillion रुपीस यानी कि 3,60,000 crore रुपए लगेंगे. अगर 2 phases में हमने किया, पहले 10% लोगों को टारगेट किया तो 1,80,000 की बात होती है. तो ये बेनिफिशियरी आइडेंटिफिकेशन को, लाभार्थी का चयन करना, ये सब
प्रैक्टिकल बातें हैं, ये आगे हम करेंगे, लेकिन ये पैसा ज़्यादा नहीं है, इससे ज़्यादा पैसा हम वेलफेयर स्कीम पे करते हैं खर्चा, तो बिना किसी वेलफेयर स्कीम को, जो स्पेसिफिकली टारगेटेड वेलफेयर स्कीम है, उसमें से कोई भी कटौती नहीं होगी। लेकिन जब हमने टैक्स में सुधार करेंगे, GST 2.0 की बात कर रहे हैं, हम डायरेक्ट टैक्स कोड की बात कर रहे हैं, जिससे हमारे कर में काफ़ी वृद्धि होगी और उसका लीकेजेस हम रोकेंगे। अब मैं समझता हूँ हमें बिल्कुल चिंता नहीं है ये पैसा कहाँ से आएगा।